नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला असा आरोप नगर जिल्ह्यातील दोन महाभागाने केला होता. त्यामध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान आमदार रोहित पवार यांनीही आरोप केले होते. त्या आरोपांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचं आम्ही ठरवलं होतं. तरी मला आज अभिमान आहे की आम्ही जिल्ह्यातील तलाठी बांधवांना नियुक्तीपत्र दिले आहे. या निमित्ताने विरोधकांना चपराक दिली आहे. व्यवस्था बदनाम करण्याचा प्रयत्न मात्र विभागाने चांगलं काम केलं आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अहमदनगरमध्ये तलाठ्यांच्या नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. असं की आपल्या जिल्ह्यातील दोन महाभागांनी त्यावेळी माझ्यावर आरोप केले होते. एक माजी महसूल मंत्री होते, एक विद्यमान आमदार होते, की पैशाचा मोठा अपहार झाला. आम्ही विभागाच्या वतीने त्या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा पण निर्णय केला होता. परंतु आज मला या गोष्टीचं समाधान आहे की आज या संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून आज सगळ्या जिल्ह्यातील तलाठी बांधवांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना एक मोठी चपराक या निमित्तानं विभागाने दिलेली आहे. म्हणजे व्यवस्था बदनाम करण्याचा दुर्दैव प्रयत्न झाला, पण शासनाचा पारदर्शक कारभार आहे म्हणून अतिशय पहिल्यांदा तलाठी भरतीची प्रक्रिया इतक्या ट्रान्सपरन्सी पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने आज पूर्ण केली. आपण